We are going to learn one of the topic from physical chemistry. Topic is solutions. For theory exam, the weightage for this topic with option 6 marks and without option 4 marks. अर्थात 6 marks है, possibility बगा कि 1 mark question in section A, either MCQ or very short answer question, 1 mark. Next, 2 mark question एक असू शकतो, तो section B मदे और one of the sub question from section D. And 1 3 mark question in section C. असा असू शकतो. हे एक मी possibility सांगितले, म्हणजे 1 mark, 2 mark आणि 3 mark से असे 3 question, that is 6 mark ची आपली तयारी होते, हा topic prepare केला के. ओके, आता 1 by 1 points बघू यातले, means contents. फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन. हा पार्ट आपला 11th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, जस्ट आपण रिवाइज करणार आहे, बट दिस पार्ट इज व्हेरी इजी अँड व्हेरी इम्पॉर्टंट टू सॉल्व द न्यूमेरिकल फ्रॉम दिस टॉपिक. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ सोल्युशन. थर्ड पॉइंट आहे कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व द सोल्यूट. नेक्स्ट सोल्युबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड अँड लिक्विड. बघूया आपण वन बाय वन. नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आपण इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट स्टडी केलेले आहे, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये पण आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण. इथे नॉन इलेक्ट्रोलाइटचे सोल्युशन त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघायचे. आता 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट वन इज वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट इलेवेशन, फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन. म्हणजे वेपर प्रेशर आणि फ्रीझिंग पॉइंट काय होतात, लोअर होतात. अँड नेक्स्ट ऑस्मॉटिक प्रेशर. तर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आणि लास्टला बघायचं आपल्याला व्हेंट ऑफ फॅक्टर. ओके, लेट अस सी वन बाय वन पॉइंट. फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट. फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन पार्ट. ओके, यू स्टडीड इन 11th स्टँडर्ड क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट हियर अँड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन मॅटर क्लासिफाईड इन टू 2 पार्ट, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. मिक्सचर दॅट इज 2 ऑर मोर सबस्टन्सेस आर मिक्स, दॅट इज मिक्सचर. एक्झाम्पल बघा, एअर आहे, रॉक आहे, सो मेनी एक्झाम्पल्स आर देअर. वी स्टडीड दिस पार्ट इन डिटेल इन 11th स्टँडर्ड. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर 11th प्लेलिस्ट मध्ये हा सेपरेट व्हिडिओ आहे. ओके, नेक्स्ट. नाउ मिक्सचर, इन दॅट सपोज इफ दॅट मिक्सचर इज युनिफॉर्म थ्रू आउट, सगळीकडे एकसारखं आहे, देन इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. ओके, इट इज युनिफॉर्म थ्रू आउट. अँड इफ इट इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट, देन इट इज ए हेट्रोजिनियस मिक्सचर. म्हणजे बघा यातला एअर काय आहे, एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस मिक्सचर, वाईल रॉक इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर. आता त्याच्यामध्ये बघा, होमोजिनियस मिक्सचर एक्झाम्पल सोल्युशन, सोल्युशन्स. आता इथे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतील डिफाइन सोल्युशन. डेफिनेशन काय लिहायची बघा, सोल्युशन होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 ऑर मोर प्युअर सबस्टन्सेस. ओके, 1 मार्क क्वेश्चन. नेक्स्ट, नाउ हियर हेट्रोजिनियस मिक्सचर एक्झाम्पल सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे काय, इनसॉल्युबल सॉलिड इन लिक्विड. आपण लॅबोरेटरीमध्ये बघतो बघा, क्वालिटेटिव्ह अनालिसिसला प्रेसिपिटेशन तयार होते, दॅट इज अ सस्पेन्शन हियर. बरोबर, आता हा पार्ट आपल्याला लागणार नाहीये. आता सोल्युशन्स, इथे हा पार्ट जास्त लागणार आहे आपल्याला. नाव डिपेंडिंग ऑन द कंपोनंट साईज, पार्टिकल साईज, द सोल्युशन्स आर ऑफ 2 टाइप्स, एक ट्रू सोल्युशन आणि कोलायडल सोल्युशन. नाव ट्रू सोल्युशन हिअर कंपोनंटचा साईज, पार्टिकलचा साईज 0.12 नॅनोमीटर, फाईल कोलायडल सोल्युशन मध्ये
कंपोनेंटचा साईज, पार्टिकलचा साईज याच्यापेक्षा जास्त असतोय. 2 नॅनोमीटर टू 500 नॅनोमीटर आपण स्टडी केलेला आहे 11th स्टँडर्ड मध्ये. ओके, नेक्स्ट. आता आपण ह्या टॉपिक मध्ये सोल्युशन, त्याच्यामध्ये ट्रू सोल्युशनच बघायचे. तर ट्रू सोल्युशन मध्ये काय असतात? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर प्युअर सबस्टन्सेस. म्हणजे कंपोनंट्स काय असतात, त्यांना काय म्हणतात आपल्याला माहितीये बघा. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, वॉटर ऍड सॉल्ट, NaCl सॉल्ट त्यात ऍड केला. ओके, सॉल्ट इज ऍडेड हिअर अँड दिस इज वॉटर. नाव हिअर वॉटर इज सॉल्व्हंट आणि थोडस आपण सॉल्ट ऍड केले, इथे सॉल्ट आहे, डिझॉल्व्ह झालं, दिस सॉल्ट इज सोल्यूट. आता ऍक्च्युली जनरली याचे डेफिनेशन सांगते, याच्या डिटेल मधल्या डेफिनेशन मध्ये आपण जात नाहीये. द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन अ लार्जर अमाऊंट, जो लार्जर अमाऊंट मध्ये असतो दॅट इज द सॉल्व्हंट, आणि जो स्मॉलर अमाऊंट मध्ये असतो तो सोल्यूट. ओके, नेक्स्ट. आता सोल्यूट व्हेन दिस डिसॉल्व्ड इन दिस सॉल्व्हंट व्हॉट इज फॉर्म? सोल्युशन. काय तयार झालं आहे? सोल्युशन. ओके, आपल्याला जनरली असं वाटतं की सोल्युशन नेहमी लिक्विड स्टेट मध्येच असतं, असं काही नाही, आपण डिटेल मध्ये बघणार आहे पुढे. ओके, नेक्स्ट बघा. आता इथे सोल्यूट, सॉल्व्हंट, सोल्युशन कन्सेप्ट क्लिअर झाले. कन्सिडर शुगर सोल्यूट डिझॉल्व इन वॉटर, म्हणजे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलं, सोल्युशन तयार झालं, किती कंपोनंट आहेत? 2. देन दॅट सोल्युशन इज कॉल्ड ऍज बायनरी सोल्युशन. बायनरी दॅट इज कंटेनिंग 2 कंपोनंट. तर काय आहे? वॉटर आहे, त्यात शुगर ऍड केला होता, देन ऍड सॉल्ट, NaCl सॉल्ट थोडं ऍड केलं, डिझॉल्व्ह केला, किती कंपोनंट झाले? 3. दॅट इज दॅट सोल्युशन इज कॉल्ड ऍज टर्नरी सोल्युशन. आता त्यात थोडासा लेमन टाका, म्हणजे काय काय झाले? वॉटर, शुगर, सॉल्ट, लेमन, सोल्युशन तयार झालं कंटेनिंग 4 कंपोनंट कॉल्ड ऍज क्वॉटर्नरी सोल्युशन. आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बायनरी सोल्युशन वर जास्त फोकस करणार आहे. ट्रू सोल्युशन आणि त्याच्यामध्ये बायनरी सोल्युशन दॅट इज कंटेनिंग 2 कंपोनंट, एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट, याच्यावरती जास्त फोकस करणार आहे. ओके, आता पुढे अजून एक पार्ट आपण बघणार आहे, न्यूमरिकल साठी लागणार आहे तो. बघा, सॉल्व्हंट साठी जनरली सिम्बॉल 1 किंवा A वापरायचे. म्हणजे काय? सपोज वेट ऑफ सॉल्व्हंट असेल तर W1, मोलर मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय येणार आहे? M1, व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट V1, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट काय येणार? N1 किंवा NA, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट X1 किंवा XA. ओके, हा कळला. नेक्स्ट, आता सोल्यूट साठी 2 किंवा B हे सिम्बॉल वापरतो. म्हणजे वेट ऑफ सोल्यूट काय येणार? W2, मोलर मास ऑफ सोल्यूट M2, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. आता मी सांगते पुढे, तो लिक्विड मध्ये पण असू शकतोय, आपण बघूया पुढे डिटेल मध्ये. ओके, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट V2, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 किंवा NB आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X2 किंवा XB. ओके, हे सगळे सिम्बॉल आपल्याला पुढे लागणार आहे. आता मग सोल्युशन साठी काय सिम्बॉल वापरायचे? याला 1 आणि याला 2 वापरला, याला नंबरच वापरायचा नाही. म्हणजे वेट ऑफ सोल्युशन असेल W, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन V. म्हणजे इथं नंबरच लिहायचा नाहीये, बरोबर? हा कॉमन आहे. वेट ऑफ सोल्युशन सिम्बॉल इज W, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सिम्बॉल इज V. हे आपल्या सगळ्या न्यूमरिकल साठी लागणार आहे पुढे. ओके, आता अजून एक पॉइंट बघा पुढे. आता हा सगळा झाला इंट्रोडक्शन पार्ट, तर पुढचा पॉइंट बघूया आपण, टाइप्स ऑफ सोल्युशन.
इथे थोडेसे बघा टाइप्स ऑफ सोल्युशन पुढे बघणारच आहे आपण डिटेल मध्ये, पण इथं एक वे आहे क्लासिफिकेशनचा. बघा सोल्युशन्स डिपेंडिंग ऑन देअर पार्टिकल साईज टू टाइप्स, एक वे आहे क्लासिफिकेशनचा. दुसरा वे बघा डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कंपोनंट, बायनरी, टर्नरी, क्वॉटरनरी, हा एक वे झाला. आता आपण तिसरा महत्वाचा वे बघणार आहे. बघा की सोल्युट हा सॉलिड असू शकतोय, लिक्विड असू शकतोय और गॅसियस स्टेट मध्ये असू शकतोय. सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट मध्ये असू शकतोय, कुठल्याही स्टेट मध्ये असणार आहे. आणि तसा सॉल्व्हंट पण सॉलिड स्टेट मध्ये असू शकतोय और लिक्विड स्टेट मध्ये असू शकतोय और गॅसियस स्टेट मध्ये असू शकतोय. मग ह्यांचे परमिटेबल कॉम्बिनेशन करूया. बघा सॉल्व्हंट जर मी गॅस घेतला आणि त्यात सॉलिड सोल्युट, लिक्विड सोल्युट और गॅसियस सोल्युट ऍड केला, थ्री टाइप्स झाले. सॉल्व्हंट लिक्विड स्टेट मध्ये घ्यायचं आणि सोल्युट मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस, तीन टाइप झाले. सॉल्व्हंट सॉलिड घेऊया आणि त्याच्यामध्ये सोल्युट, सॉलिड और लिक्विड और गॅसियस ऍड केले आणि तीन टाइप झाले. असे नाईन टाइपचे सोल्युशन्स आहेत, ते बघूया आपण. दुसरा पार्ट आहे आपला टाइप्स ऑफ सोल्युशन मध्ये. अजून एक वे आहे बघा, म्हणजे जस्ट आपल्याला माहितीसाठी करतोय, एक्विअस सोल्युशन आणि नॉन एक्विअस सोल्युशन. एक्विअस सोल्युशन म्हणजे काय, तिथं वॉटर हे सॉल्व्हंट असतं आणि नॉन एक्विअस म्हणजे सॉल्व्हंट हा वॉटर नसून दुसरे कोणीतरी असतात, दॅट इज नॉन एक्विअस सोल्युशन. पेपर टू मध्ये म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आपण पाहिलेले की एक्विअस एनओएच, अल्कोहोलिक केओएच असे शब्द वापरतोय, बरोबर, तो सुद्धा एक पार्ट आहे. नेक्स्ट आता बघूया आपण टाइप्स ऑफ सोल्युशन. इथं बघा आता स्टेट ऑफ सोल्युट, मे बी गॅसियस, लिक्विड, सॉलिड. गॅसियस, लिक्विड, सॉलिड आणि स्टेट ऑफ सॉल्व्हंट गॅसियस और लिक्विड और सॉलिड. आता जनरली काय असतं बघा, जी सॉल्व्हंटची स्टेट असते ना त्याच स्टेट मध्ये सोल्युशन तयार होतोय. म्हणजे इथं सॉल्व्हंटची स्टेट आहे गॅस, गॅसियस सोल्युशन. इथे लिक्विड स्टेट आहे, लिक्विड सोल्युशन. आणि इथे सॉल्व्हंटची स्टेट आहे सॉलिड, सॉलिड सोल्युशन. ओके, आता बघूया आपण काही एक्झाम्पल्स बघूया. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये एक्झाम्पल्स विचारतील किंवा एक्झाम्पल देतील आणि त्यात सोल्युट आणि सॉल्व्हंटचे स्टेट विचारतील. ओके, आता बघूया आपण वन बाय वन. गॅस इन गॅस, व्हेरी सिंपल. एअर किंवा एनी मिक्सचर ऑफ एनी नॉन रिएक्टिंग गॅसेस, कुठलेही घेऊ शकतात, एन टू गॅस प्लस ओ टू गॅस प्लस अर्गॉन गॅस एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट आता लिक्विड इन गॅस म्हणजे लिक्विडचे ड्रॉपलेट्स आहेत एखाद्या गॅस मध्ये किंवा एअर मध्ये. आता क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म मीन्स CHCl3 इन नायट्रोजन गॅस, बरोबर, हा लिक्विड आहे गॅसेस मध्ये. नेक्स्ट सॉलिड इन गॅस म्हणजे गॅसेस मध्ये किंवा एअर मध्ये सॉलिडचे पार्टिकल्स आहेत का, आयोडीन, आयोडीन इन एअर, आयोडीनचे पार्टिकल इन एअर, किंवा कॅम्फर म्हणजे कापूर इन नायट्रोजन गॅस, बरोबर, हा सॉलिड आहे गॅस मध्ये. नेक्स्ट आता गॅस इन लिक्विड, लिक्विड जनरली आपण वॉटर कन्सिडर करूया, त्यात गॅस ऑक्सिजन डिझॉल्व स्टेट मध्ये असतो, दॅट इज ऑक्सिजन इन वॉटर, गॅस इन लिक्विड. किंवा कार्बोनेटेड वॉटर म्हणजे CO2 इन वॉटर. ओके, नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड बरीच एक्झाम्पल आहेत, आपण रोज वापरतोय का, पेट्रोल, पेट्रोलच काय म्हणतात, गॅसोलिन, गॅसोलिन इज अ मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन. बरीच लिक्विड सत्यात ते लिक्विड इन लिक्विड. किंवा अजून एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, इथेनॉल, मिथेनॉल मिसिबल आहेत वॉटर बरोबर, त्यामुळं मिथेनॉल इन वॉटर, मिथेनॉल प्लस वॉटर, लिक्विड इन लिक्विड, और इथेनॉल इन वॉटर,
लिक्विड इन लिक्विड हे अल्कोहल मिसिबल आहेत वॉटर बरोबर. नेक्स्ट बघा सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड बरीच एक्झाम्पल लिहिता येतील आपल्याला. कुठली लिहिता येतील? शुगर इन वॉटर सॉलिड इन लिक्विड, किंवा सॉल्ट इन वॉटर, ग्लुकोज इन वॉटर, किंवा सी वॉटर. सी वॉटर समुद्राचे पाणी. बरेच सॉलिड वॉटर मध्ये डिझॉल्व झालेले आहेत, बरेच सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व झालेले आहेत. आता बेंझॉइक ऍसिड, आपण कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक मध्ये बघितलंय, बेंझॉइक ऍसिड इज इनसोल्युबल इन वॉटर. मग तो कशात सोल्युबल? ऑर्गॅनिक आहे. लाईक डिझॉल्व लाईक बेंझॉइक ऍसिड इन बेन्झिन. बेन्झिन मध्ये बेंझॉइक ऍसिड इन बेन्झिन सॉलिड इन लिक्विड. आता बघा पुढचं, गॅस इन सॉलिड. वापरलेले आपण ऑर्गॅनिक रिएक्शन करत असताना हायड्रोजन गॅस ऑन पॅलेडियम कॅटॅलिस्ट म्हणून वापरलाय. हायड्रोजन गॅस ऑन निकेल. ओके नेक्स्ट. आता लिक्विड इन सॉलिड अमालगम. अमालगम म्हणजे काय? अमालगम दॅट इज मर्क्युरी बरोबर. म्हणजे आता सोडियम अमालगम, सोडियम अमालगम, इथे मर्क्युरी लिक्विड आणि त्याच्यात सॉलिड हा मेटल आहे सोडियम. सॉलिड इन सॉरी लिक्विड इन सॉलिड की अमालगम सगळे सोडियम अमालगम किंवा अमालगम मर्क्युरी आणि सिल्वर चे अमालगम. ओके नेक्स्ट. सॉलिड इन सॉलिड माहिती आहेत आपल्याला. अलॉयज, अलॉयज काही एक्झाम्पल्स बघा. ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झ आहे. लक्षात ठेवायला काम सांगितलेलं ब्रास काय आहे? दोन्ही पण कॉपरचे अलॉयज आहेत. कॉपर प्लस लक्षात ठेवायला इथं झेड नाही, ह्यात झेड आहे, ह्यात झेड आहे झिंक आणि ह्यात एस आहे, इकडे एस आहे टिन. अजून आपल्याला माहिती आहे आपण गोल्ड वापरतोय, त्याच्यामध्ये थोडं कॉपर ऍड केलेलं असते म्हणजे गोल्ड प्लस कॉपर, ते पण काय आहे? सॉलिड इन सॉलिड. ओके दिस आर द एक्झाम्पल्स. आता ह्याच्यावरती कसेही क्वेश्चन विचारतील. ओके वन मोर. आता आपल्याला ह्या टॉपिक मध्ये सॉलिड इन लिक्विड हा हा जास्त लागणार आहे म्हणजे हा, आणि थोडासा आपल्याला गॅस इन लिक्विड हा पण थोडा पार्ट लागणार आहे. ओके हा जास्त लागणार आहे, हा थोड्या प्रमाणात लागणार आहे. ओके इट्स अबाउट द फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शन पार्ट अँड सेकंड टाइप्स ऑफ सोल्युशन. ओके.